दक्षिण मुंबईतल्या वरी विधानसभा मतदारसंघाचा आढावा आपण आज घेणार आहोत. पुनर्रचनेआधी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या विधानसभा मतदारसंघावर सध्या राष्ट्रवादीचा आमदार आहे. स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री सचिन भाऊ अहिर यांनी कामं केल्याचा जो दावा केलाय तो कितपत खरा आहे याचा आढावा आज आपण घेणार आहोत. गेल्या काही वर्षांपासून शिवसेनेचा गड मानला जाणारा शिवसेनेचा वरळी हा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे खेचून आणून तो कायम राखणाऱ्या वरळी विधानसभा मतदारसंघाचा आपण पंचनामा करणार आहोत किंवा आढावा घेणार आहोत. आपल्यासोबत या ठिकाणचे स्थानिक आमदार आणि राज्यमंत्री सचिन भाऊ अहिर आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया. भाऊ, ही तुमची आता चौथी टर्म किंवा चौथ्या निवडणुकीला तुम्ही सामोरे जात आहे आमदार म्हणून, तुम्हाला काय वाटतं कितपत काम झालं आहे वरळी विधानसभा मतदारसंघाचं? मुळामध्ये हा जो मतदारसंघ आहे या पहिल्यांदा माझ्यासाठी आलेला, कारण पहिला मतदारसंघ हा शिवडी आणि वरळी होता. म्हणून बघायला गेलं तर वरळीचा भाग मोठ्या प्रमाणावरती इकडे सामील झाल्यामुळे पहिल्यांदाच या सर्व प्रश्नाला मला सामोरे जावं लागलं. 100% कामं झाली असं मी खोटा दावा करणार नाही, परंतु मोठ्या प्रमाणावरती राज्यमंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर हा पद मला मिळाला नसून हा लोकांना कसं आपण त्याचा वापर करून देता येईल हे करण्याची मी भूमिका घेतली. वॉटर गटर मीटरच्या व्यतिरिक्त पण आमदारांनी काम केलं पाहिजे, आणि म्हणून झोपडपट्टी पुनर्वसना योजनेच्या अंतर्गत जे रखडलेले प्रकल्प होते त्याला चालना दिली. काही शासनाच्या स्तरावरती रखडलेले प्रकल्प होते आता त्याचाही सर्वे होऊन एकंदरीत चांगलं वातावरण आपण या भागामध्ये केलेलं आहे. मोडकळी झालेल्या इमारतीचा मोठा प्रश्न होता, क्लस्टर डेव्हलपमेंट आपण आता नवीन होऊन चालू करण्याचं काम आपण केलेलं आहे. विशेषतः आपल्याला माहिती आहे का, याच वरळी मतदारसंघात कॅम्पाकोला हा एक बर्निंग होता, पण आपण रेग्युलेटरी ऑथॉरिटी नवीन नियामक आयोग तयार करून घेऊन यापुढे कॅम्पाकोला होणे नाही ही एक भूमिका आपण मी घेण्याचा प्रयत्न या मतदारसंघातून केलं. वरळी कोळीवाडा म्हटलं तर आपल्या डोळ्यासमोर कोळी बांधव येतात, पण साधी 25-30 वर्ष त्या लोकांना जेटी नसावी ही दुर्दैवाची गोष्ट होती, आणि आज तिकडे एक जेटी नाही, दोन नाही तर 4-4 जेटीचा निर्माण करून खऱ्या अर्थाने कोळी समाजाला न्याय देण्याचं काम केलं. मग गोळफादेवीचा जीर्णोद्धारला मदत असेल किंवा स्मशानभूमीचा निर्माण करण्यात असेल किंवा 27 गार्डनं 1000 जास्त शौचालयाची निर्मिती या विभिन्न प्रश्नाच्या माध्यमातून आपण करण्याचं काम केलेलं आहे. विशेषतः जर आपण पाहिलं असेल तर मोनो आणि मेट्रो ही या मतदारसंघाच्या बाहेरून जात होती. पहिला जो मोनोचा जो एकंदरीत रूट होता तो परळ मार्गे डायरेक्ट बॉम्बे सेंट्रलला जात होते, तो करी रोडमधून वळवण्याचा मी यशस्वी प्रयत्न केला, आणि आज एक नाही दोन नाही तर 3 स्टेशन आणि शेवटचं स्टेशन देखील या मतदारसंघामध्ये आलेलं आहे. तीच मेट्रो 3 रेल्वे जी भुयारी मार्गचा एक स्टेशन महालक्ष्मीला होता, दुसरा स्टेशन प्रभादेवीला होता, तिकडे आज एक नाही दोन नाही तर 3 स्टेशन्स आज मेट्रो रेलचे भुयारी वरळी नाकेवरती असेल, नेहरू सेंटरला असेल किंवा ग्लॅक्सोमध्ये आणण्याचं काम केलं. एक काळामध्ये गिरण्यांची भोंग्याचा आवाज या मतदारसंघामध्ये होता, तिकडे 400 कामगार काम करायचे, 500 कामगार काम करायचे, आज त्याचाच मल्टीपर्पज करून तिकडे मोठमोठे मॉल्स मोठमोठे जॉईंट जाऊन रोजगाराची संधी तरुणांना उपलब्ध करून आपण दिली, आणि आज 10,000 जास्त लोक अशा या गिरण्यांच्यामध्ये काम करतात. मुंबई शहरातला जो गिरणी कामगार आहे तो कुठेतरी नकाशातून पुसला गेला होता, त्याला परत त्याच्या हक्काचं घर मिळून देण्यासाठी तब्बल 7,000 घरं आणि या मतदारसंघामध्ये 800 घरं आपण निर्माण करण्याचे काम आपण गिरणी कामगारांना केलं. सर्व धर्म समभावाची भूमिका घेत असताना मंदिरं असतील, मस्जिदे असतील, बुद्धविहार असतील या सर्वांचा निर्माण करत असताना सामाजिक एकोपा या मतदारसंघात केला. आणि पण याच मतदारसंघात एक महत्त्वाचा आणि एक जर मुद्दा असेल तर वरळीच्या बीडीडी चाळी, गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे, खातं स्वतः तुमच्याकडे राज्यमंत्री पद आहे, नेमकं का अद्यापही होत नाही? स्थानिकांचा जो आरोप आहे, छोटी मोठी कामं होत असतात आमदार निधीतून नगरसेवक निधीतून, मात्र पुनर्विकासाचा प्रश्न अद्याप का सुटलेला नाही? पुनर्वसनाचा यासाठी आपण बीडी चाळीचा मी पुढाकार घेतला नाही, त्याचं कारण मूलभूत होतं की क्लस्टर डेव्हलपमेंट मला करायचं होतं, आणि क्लस्टर डेव्हलपमेंटशिवाय आपल्याला लोकांना फक्त आज जे धोरण आहे प्रलंबित आहे प्रचलंबित धोरण आहे त्यामध्ये फक्त 300 मिळाला होता, आणि माझी इच्छा आहे की हे 300 रहिवाशींना मान्य होणार नाही आणि मलाही मान्य होत नव्हतं, आणि म्हणून आमचा धारावी होता कामाने ही भूमिका माझी होती. आणि म्हणून बिर्डी चाळीमध्ये क्लस्टर धोरण जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ह्या बिर्डी चाळीचा पुनर्वसनाचा विचारच होऊ शकत नाही, कारण लोकांना मोठी घरं पाहिजे. 80 जुनी असलेल्या बिर्डी चाळीला पण सातत्याने दरवर्षी 5-10 कोटी रुपये शासनाकडनं खेचत आणत असताना त्यांच्या ज्या काही नागरिक सुविधा आहेत ते देखील त्यांचं समाधान जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा नक्कीच तो प्रश्न राहिलेला आहे हे मी मान्य करतो. परंतु राहण्याचे मूलभूत जे कारण आहे की धोरणच जोपर्यंत त्या गोष्टीचं होणार नाही तर निव्वळ फक्त 300 देऊन लोकांना समाधान करता येणार नाही, आणि या पुढच्या टप्प्यामध्ये येणाऱ्या 5
क्षेत्रामध्ये तो प्रकल्प पुढे नेण्याचा माझा महत्त्वाकांक्षी इच्छा आहे. ज्या रीतीनं स्थानिक आमदारांकडनं दावे केले जात आहेत नेमकं त्यात कितपत तथ्य आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आपल्याबरोबर आता आहेत बेस्टचे माजी अध्यक्ष सुनील शिंदे जे या मतदारसंघातनं शिवसेनेकडून इच्छुक आहेत. स्थानिक आमदाराकडनं किंवा गृहनिर्माण राज्यमंत्र्यांकडनं जे दावे केले जात आहेत मोठ्या तऱ्हेने वरी विधानसभा मतदारक्षेत्रात कामं झाली, तुमचं काय म्हणणं आहे, नेमकी ही कामं झालीत का? खरं म्हणजे वराळीच्या आम्हा मतदारांचं दुर्दैव आहे की असे प्रतिनिधी आम्हाला मिळाले जे फक्त पोकळ आश्वासनं देत आहेत. त्यांचे ज्या काही टर्म झाल्या त्या टर्ममध्ये त्यांनी फक्त या ठिकाणी पोस्टर्स आणि बॅनर्स लावून स्वतःची छबी झळकवण्याचा प्रयत्न केला. आणि या मतदारसंघाला खऱ्या अर्थानं एक कर्तृत्ववान आमदाराची गरज होती, परंतु दुर्दैवाने तो आम्हाला या ठिकाणी सापडला नाही. असं आहे की गेल्या आज हे सचिन अहिर या इकडचे आमदार आहेत, मला वाटते त्यांची तिसरी टर्म आहे. दुसऱ्या टर्ममध्ये ते इमारत दुरुस्ती मंडळाचे चेअरमन होते, अध्यक्ष होते, सभापती होते. आता तर गेली 4.5-5 वर्ष ते या संपूर्ण गृहनिर्माण असेल किंवा झोपडपट्टी पुनर्वसन असेल असं खाते असलेल्या खात्याचे ते राज्यमंत्री आहेत. दुर्दैवाने मला या ठिकाणी सांगावं असं वाटते की बिडीडी चाळी असो, जुन्या इमारती असो किंवा झोपडपट्टी असो, याच्यापैकी एकही गोष्ट त्यांनी दाखवावी की किती त्यांनी मनापासून त्यांनी तो प्रोजेक्ट हातात घेऊन त्यांनी तो सक्सेस यशस्वी करून दाखवला आहे. या मतदारसंघात ज्या जुन्या इमारती आहेत त्याच्यापैकी एकही बिल्डिंग या ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवलेली नाही. ज्या काही 1-2 इमारती मागच्या टर्ममध्ये झालेल्या आहेत त्याही रहिवाशांच्या प्रयत्नाने झालेल्या आहेत, तिथे काही ह्यांचा तसा हातभार नव्हता. अनेकदा त्या वस्तीचे डेव्हलप झालेल्या वस्तूचे फोटो दाखवतात की हे आम्ही केली. जाऊन वस्तुस्थिती बघा ना, काय अवस्था आहे तिथे. त्या ठिकाणी जी तुम्ही घरं डेव्हलप केलात, लोकांना जबरदस्तीने त्या ठिकाणी आणलात, तिथे अजून पाण्याचा पत्ता नाही, लाईटचा पत्ता नाही, ओसी नसलेल्या इमारतीमध्ये केवळ राजकीय निवडणुका येत आहेत म्हणून राजकीय श्रेय घेण्यासाठी लोकांना त्या ठिकाणी जबरदस्तीने आणलं गेलं. आज लोकांची अवस्था बिकट आहे, मधल्यामध्ये लिफ्ट बंद पडली जाते, 3-3 दिवस पाणी नाही म्हणून लोकं खाली उतरतात. केवळ राजकीय नाट्य किंवा राजकीय श्रेय घेण्यासाठी त्यांनी सातत्याने धडपड केलेली आहे. निवडणुका आल्या की सगळ्यांना कुठेतरी हॉटेलला बोलवून घ्यायचं, त्यांना जेवण घालायचं, मीटिंग करायच्या, अशा तऱ्हेचं गेल्या 15 वर्षातील यांचं हे नाट्य आहे. आणि ते नाट्य पुन्हा एकदा या ठिकाणी सुरू झालं आहे, परंतु यावेळेला मात्र लोकं त्यांना या पूर्णपणे धडा शिकवतील याची मला खात्री आहे. पण ज्या रीतीनं सचिन भाऊ अहिर यांच्याकडनं सांगितलं जात आहे की मोठ्या तऱ्हेनं जे पुनर्विकासाची कामं आहेत ती वरी विधानसभा क्षेत्रात सुरू आहेत, त्यांचं खातं असल्याकारणानं त्यांनी जास्तीत जास्त इमारतींना दुरुस्त करण्यासाठीचे जे प्रोजेक्ट्स आहेत ते मार्गी लावलेले आहेत, काय तुमचं नेमकं म्हणणं? स्वेच्छानिधीमधनं 1 लाख रुपये द्यायचे आणि त्या ठिकाणी मग कुठेतरी शौचालयाला थोडंसं प्लास्टर मारायचं किंवा एखादं छज्ज्याचे 1-2 बीम त्या ठिकाणी बदलायचे, याचा अर्थ त्या ठिकाणची दुरुस्ती झाली का? अहो ज्या ज्या आज उदाहरण देतो, बिडीसारख्या 100 वर्षाच्या जुन्या इमारती आहेत, त्यांची डागडुजी होणं अशक्य आहे, कारण पूर्वीचं जे त्यांचं असलेलं मटेरियल आणि नवीन मटेरियल हे मॅच होत नाही. सातत्याने त्या ठिकाणी प्लास्टर कोसळत आहे, लिकेज होत आहेत, महिला जर शौचाला बसल्या तर त्यांच्या अंगावरती पाणी येतं आहे. त्यांच्या कारकिर्दीत मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ना कधी ह्या टेरेस गळतीवरती उपाय केले गेले, केवळ बोर्ड लावणं, काम सुरू होण्याच्या आधी बोर्ड लावणं हाच प्रकार आहे. गेले 4-4 महिन्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी यांनी नारळ फोडले तिथे अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही. आश्चर्य याचं वाटते की गेले 4.5 वर्षात या ठिकाणी निधी वापरला जात नाही आणि निवडणुकीला 2 महिने असताना मग कोण बोर्ड लागले जातात, 6 कोटीचा निधी, 11 कोटीचा निधी, ही काय जादू आहे ही आम्हालाही कळत नाही. पुरती फसवणूक त्यांनी या मतदारसंघामध्ये केलेली आहे. कोळीवाडे आणि जुन्या चाळी ही वरळीची ओळख. यासाठी आमदारांनी नेमकं काय केलं आणि त्याबद्दल विरोधकांचं काय म्हणणं आहे हे देखील जाणून घेणार आहोत. मात्र त्यापूर्वी घेऊया एक ब्रेक.